माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी कोरोना अन्नदाता योद्धा सन्मानाचे आयोजन। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये शेतकरी कोरोना अन्नदाता योद्ध्याच्या स्वरूपात कैक पटीने नुकसान सोसून देखील देशातील नागरिकांना अन्न पुरवत आहे। कोरोना अन्नदाता योद्ध्याच्या रूपात कैक पटीने नुकसान सोसून देखील देशातील नागरिकांना अन्न पुरवत आहे। तसेच पुढील काळासाठी देशातील अन्नधान्याच्या कोठारात भरणा देखील करीत आहे। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सामाजिक सुरक्षितता राखून 16 मे रोजी सकाळी 9 वाजता आपल्या अंगणात, घरावर अथवा घराजवळील योग्य ठिकाणी संघटनेचा झेंडा अथवा कोणत्याही स्वरूपाचे कृषी अवजार हातात 5 ते 10 मिनिटं धरून शेतकऱ्यांचा सन्मान करूया, तसेच त्यांच्या लढ्याला आपण पाठिंबा देऊया असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। या संदर्भात अधिक माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले, अखिल भारतीय किसान समन्वय समितीने 16 मे हा दिवस किसान सन्मान दिवस म्हणजे शेतकरी सन्मान दिवस साजरा करायचं ठरवलेला आहे। 19,00,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज केंद्र सरकारने जाहीर केलं त्यामध्ये 12 कोटी शेतकरी आणि 15 कोटी शेतमजुरांचा काहीच विचार केलेला दिसत नाही। जे काही मदत केलेली आहे ती तुटपुंजी जी आहे, तोंडाला पानं पुसणारी आहे। अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं कसल्याही प्रकारची संरक्षक आयुधं नसताना, मास्क नाही, पीपी किट नाहीत, तरीसुद्धा हा शेतकरी 135 कोटी जनतेला 2 वेळा खायला अन्नधान्य मिळावं म्हणून जीव धोक्यात घालून शेतीमध्ये काम करतोय। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कोरोना वॉरियर असं अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना म्हटलं जातं, तसंच शेतकऱ्यालासुद्धा फूड वॉरियर म्हटलं पाहिजे, अर्थात अन्न योद्धा अन्नदाता असंच म्हणावं लागेल। या योद्धा अन्नदात्यानं आपला जीव धोक्यात घालून खऱ्या अर्थानं अन्नदात्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून 16 मे सकाळी 9 वाजता प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतामधून, घरामधून जिथं असेल त्या ठिकाणी एकतर तुमच्या शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हातात घ्या किंवा हातात एखादं अवजार घ्या आणि हात वर करून बरोबर 5 मिनिटं मी योद्धा शेतकरी, कोरोना योद्धा शेतकरी, मला गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे, अशा प्रकारचा हा कार्यक्रम देशभर राबवायचा ठरला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्ही स्वतः हे हा उपक्रम राबवाच, परंतु इतर शेतकऱ्यांनासुद्धा हा उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित करा। धन्यवाद। News 100 मराठीसाठी उमेश जोशी। News 100 मराठीच्या संपूर्ण परिवाराकडून कळकळीची विनंती, आपला लढा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे अफवा पसरवू नका, घरात रहा, सुरक्षित रहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद। आपलं चॅनल News 100 सबस्क्राइब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा। धन्यवाद।